महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या एक महिन्यापासून जो सत्ता संघर्ष सुरू आहे तो एका निर्णायक टप्प्यावर आलाय. आज सर्वोच्च न्यायालयानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला 27 नोव्हेंबरला म्हणजे उद्याच 5 वाजेपर्यंत विश्वासमत सिद्ध करण्याचा आदेश दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर एक महिन्यानंतरही विधानसभा भरलेली नाही आहे, ती विधानसभा उद्या भरणार आहे. विधानसभेचं अधिवेशन बोलवलं जाईल आणि ही प्रक्रिया नेमकी काय असेल आणि विश्वासमत नेमकं विश्वास प्रस्ताव येणार आहे किंवा विश्वास बहुमताची चाचणी होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे आणि उद्या दिवसभर काय अपेक्षित आहे याचा जरा आपण मागोवा घेऊया. या सगळ्या पार्श्व ही जी काही घडामोडी सुरू आहेत गेल्या 8 दिवसापासून, 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ज्या काही घडामोडी चालू आहेत त्याचा आता उद्या त्याचा निर्णायक निकाल विधानसभेत लागणार आहे. महाशिव आघाडी किंवा महाविकास आघाडी, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा जिथं मुख्यमंत्री असेल अशी महाशिव आघाडी, या आघाडीनं 162 आमदार आपल्या बाजूला असल्याचं म्हटलंय. तर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात काल जी कागदपत्र सादर केली त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आमच्या बाजूने 173 आमदार आहेत. तर या दोन्हीकडच्या दाव्याचा निकाल लावायचा असेल तर बहुमत चाचणी सभागृहाच्या पटलावर घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मग ही बहुमत चाचणी अधिक काळ न लांबवता उद्याच्या उद्या ती बहुमताची चाचणी घ्यावी, कारण जास्त दिवस बहुमताची चाचणी लांबवल्यावर घोडेबाजार होतो असा दावा महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आला होता आणि तो सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलाय आणि सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की उद्या 5 पर्यंत बहुमताची चाचणी घ्यायची आहे या सरकारला. तर उद्या सकाळी अकरा वाजता विधानसभेचं अधिवेशन भरेल. त्याच्यानंतर प्रोटेम स्पीकर जे असतील म्हणजे ज्याला हंगामी अध्यक्ष म्हणतात त्याची निवडण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. विधानसभेच्या सचिवालयानं 17 ज्येष्ठ आमदारांची यादी राज्यपालांकडे दिली आहे. राज्यपाल त्याच्यापैकी एका आमदाराला प्रोटेम स्पीकर म्हणून नेमतील. प्रोटेम स्पीकरचं काम हे आहे की जे आमदार नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांना शपथ द्यायची आहे त्यांच्या सदस्यपदाची आणि त्याच्यानंतर जी मतदान प्रक्रिया होईल त्याचं पण मॉनिटरिंग जे आहे हे प्रोटेम स्पीकर करणार आहे. प्रोटेम स्पीकर म्हणजे अशी व्यक्ती की जी सभागृहाचा कायमस्वरूपी नियमित सभापती जोपर्यंत निवडला जात नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज पाहणारा हा ज्येष्ठ सदस्य असतो सभागृहाचा, त्याची निवड राज्यपाल करतात. तर हे प्रोटेम स्पीकर सगळ्या 288 आमदारांना शपथ देतील. ही प्रक्रिया संध्याकाळी 5 पर्यंत चालेल, साधारण 5 पर्यंत चालावी अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या सरकारवरचा विश्वास प्रस्ताव विधानसभेत मांडतील आणि त्याच्यानंतर विश्वास प्रस्तावाच्या बाजूने भाषणं होतील. विरोधी पक्ष जे आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत सदस्य आहेत त्यांना या प्रस्तावाच्या विरोधात बोलण्याची संधी मिळेल आणि त्याच्यानंतर हा प्रस्ताव मतदानाला येईल. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की गुप्त मतदान करता येणार नाही आणि ही जी काही प्रक्रिया होईल मतदानाची ती प्रक्रिया लाईव्ह टेलिकास्ट त्याचं थेट प्रक्षेपण करावं लागणार आहे. त्यामुळे कुठला आमदार कुठल्या बाजूने मतदान करतो हे लोकांना पाहता येईल थेट प्रक्षेपणामध्ये. आणि अजून एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट महत्वाचा मुद्दा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची भूमिका. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की राष्ट्रवादी पक्षाचे जे विधिमंडळ पक्षाचे नेते होते अजित पवार त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी सर्वच्या सर्व 54 आमदार आपल्यासोबत असल्याचं ते पत्र दिलेलं आहे. पण त्याच्यानंतर झालेल्या घडामोडी शरद पवारांनी स्वतः कमांड घेऊन जे काही हालचाली केल्या आणि अजित पवारांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना मागे आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली
आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडे आता दोनच आमदार उरलेले आहेत, ते आणि आणखी एक, असे दोनच आमदार उरलेले आहेत असं सांगण्यात येते. त्यामुळं राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात काय भूमिका घेतात यावर अजित पवारांचं आणि सरकारचंही भवितव्य अवलंबून राहणार आहे. अजित पवारांचं यासाठी की अजित पवारांच्या विरोधात सगळ्यांनी जर मतदान केलं, राष्ट्रवादीच्या 52 आमदारांनी अजित पवारांच्या विरोधात मतदान केलं, तर अजित पवारांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. आणि उलट झालं, कमीत कमी 36 आमदारांनी जर अजित पवारांच्या बाजूने मतदान केलं सभागृहामध्ये, तर अजित पवारांचा वेगळा गट स्थापन होऊ शकतो आणि हे फडणवीसांचं सरकार पण वाचू शकतं. पण ज्या काही घडामोडी घडतायत आणि जे काही चित्र दिसतंय, काल जी परेड केली आघाडीच्या आमदारांची, त्यावरून जे 162 आमदार असल्याचा दावा केला आणि ते आमदार सभागृहामध्ये जर बदलले नाही तर अजित पवारांना हे गणित सोडवणं कठीण होणार आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे गडगडणार आहे. याच्यामध्ये अजित पवारांचं आणि जयंत पाटील या दोघांना दोघही आता दावा करतील की आम्ही गटनेते आहोत राष्ट्रवादीचे सभागृहामधले. अजित पवारांची गटनेते म्हणून नोंद ऑलरेडी झालेली आहे. त्याच्यानंतर अजित पवारांची हकालपट्टी करून पक्षानं विधानसभा सचिवालयाला एक पत्र दिलंय की अजित पवार हे आता आमचे गटनेते असणार नाहीत, त्यांचे राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील असतील. या केसमध्ये तज्ञांच्या मते असं होऊ शकतं की दोघही नेते आपला व्हीप जो पक्षादेश असतो की आमदारांनी कुठल्या बाजूने मतदान करावं या संदर्भात व्हीप जारी करू शकतात. मग या परिस्थितीत काय होऊ शकतं, ज्या आमदाराच्या बाजूनं जास्त मतदान पडलेलं आहे त्या आमदाराचा गट अधिकृत राष्ट्रवादी पक्ष विधिमंडळातला असेल आणि ज्या गटनेत्याच्या विरोधात मतदान पडेल तो डिस्क्वालिफाय होईल किंवा याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील. यांचं काय करायचं, समजा 36 आमदारांनी 36 अजित पवार आणि त्यांच्याबरोबर असलेला एक आमदार आणि आणखी 34 आमदारांनी जर अजित पवारांच्या बाजूने मतदान केलं तर अजित पवार हे राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेते असतील. बाहेर जे काही चालू आहे, अकालपट्टी केलेली आहे राष्ट्रवादीतून, याचा काही अजित पवारांच्या सभागृहातील भवितव्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. पण याच्या उलट केस झाली तर मात्र अजित पवारांचं आणि अजित पवारांनी पाठिंबा दिलेल्या सरकारचं भवितव्य अडचणीत येणार आहे. या होत्या उद्या जे काही अपेक्षित आहे त्या संदर्भातलं घडामोडीचा आढावा. आम्ही तुम्हाला नवनवीन घडामोडी या संदर्भातल्या नवनवीन घडामोडी या व्हिडिओ या चॅनलवर देत राहू. तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत